उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही। व पुन्हा आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे। जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय UD वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही, तर परवानगी गृहीत धरून अडाणींना मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे। याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे। त्या कॉन्ट्रॅक्टर लाडका मित्र, लाडका सुटबुटवाला, ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या? जर अदानीना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा टेंडर काढा। आणि त्याच्यामध्ये एकदाच काय, ते तुम्ही स्वच्छ पारदर्शक, हा त्यांचा शब्द आहे, पारदर्शकपणाने टेंडरच्या किंवा निविदेच्या अटी तटी शर्ती त्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा उल्लेख करा, पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही। धारावीकराला तिथल्या तिथे 500 फुटाचं घर मिळालंच पाहिजे, त्याच्या उद्योगाची सोयीसुद्धा तिथे झालीच पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे। आणि म्हणून हा जो काही सगळा अडाणींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच, पण मी मुंबईकरांना, तमाम मुंबईकरांना, ज्यांना असं वाटत असेल धारावीमध्ये होतंय आमचं काय, तसं नाही आहे, हे कळत नकळत ज्या 20 जागा आहेत तुमच्यासुद्धा विभागात होणार आहेत, म्हणजे एकूणच नागरी सुविधांवरती जो भार पडणार आहे तो भार उचलणार कोण, त्याचे पैसे कोण देणार? नुसतं धार म्हणजे अडाणींना या जागा तुम्ही फुकट देणार आहात का? त्यांच्या सोयीसुविधा ज्या आहेत, पिण्याचं पाण्याचं काय, सिवेजचं काय, या सगळ्याचा खर्च अडाणी देणार आहेत का? आणि नसेल तर आमची जाहीर मागणी आहे की हे अडाणींना झेपत नसणारं काम हे टेंडर रद्द करून दुसऱ्या योग्य माणसाला ते टेंडर द्यावं। त्याच्यासाठी पुन्हा तुम्ही ग्लोबल टेंडर मागवा, अनेक जण येऊ शकतील, पण हा मुंबई उद्ध्वस्त करण्याचा डाव, धारावीकरांना उद्ध्वस्त करण्याचा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही। व पुन्हा आंदोलन करण्याची आता वेळ आलेली आहे। नाही, कोर्टात जाण्याचं आम्ही ठरवलेलं नाहीये। माझं म्हणणं असं की याच्या विरुद्ध जर कोर्टात गेलं तर हे टेंडर रद्द होईल, कारण याच्यामध्ये कुठेही जो जास्तीचा TDR जो म्हटलेला आहे त्याचा उल्लेख नाहीये। आणि हा TDR म्हणजे कित्येक फुटाचा अजून त्याचा हिशोबच लागत नाही किती TDR त्यातनं जनरेट होणार आहे। तो केल्यानंतर तो सगळा TDR बँक या बँकेचा मालक अदानी होणार। दुसरं हे मागे मोर्चात विषय झालेले आहेत, म्हणजे कुठेही कोणालाही, आणि या इंडेक्सेशन काढल्यानंतर कुठेही वापरता येईल वगैरे, हे सगळं म्हटल्यानंतर जर कोणाला मुंबईमध्ये काम करायचं असेल तर पहिल्यांदा 40% TDR हा अडाणींकडनं विकत घ्यावा लागेल। ते विकत घेतल्याचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर मग त्या विकासकाला पुढची परवानगी मिळेल। परंतु अडाणीने जर का एखाद्या परमिशनसाठी महापालिका किंवा तिथल्या काय UD वगैरे डिपार्टमेंटकडे परवानगी मागितली आणि 15 दिवसात त्याचं होय नाही उत्तर आलं नाही, तर परवानगी गृहीत धरून अडाणींना मात्र काम सुरू करण्याची परवानगी त्याच्यात दिली गेलेली आहे। याच्यात नाही, एकूण नंतरच्या याच्यात हा सरळ सरळ मोठा भ्रष्टाचार आहे। तेच तर आम्हाला प्रश्न पडलाय, म्हणजे लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सुटबुटवाला, ही योजना तुम्ही आणले का? मग बाकीच्या नाही सुविधा का नाही दिल्या? आणि टेंडर काढताना या गोष्टी टेंडरमध्ये का नव्हत्या टाकल्या? जसं पहिल्यांदा टेंडर काढलेलं त्याच्यात रेल्वे लँड नव्हती। रेल्वे लँडमध्ये सुद्धा जेव्हा मला तेव्हा माहिती दिली गेली होती त्यावेळे माहितीनुसार रेल्वेच्या जागेमध्ये, आता ती म्हणतात लीजवरती दिलेली आहे, ते लीजचं आणि रेल्वेचं ते हा विषय वेगळा आहे, पण तिकडे घरं बांधून देऊन ज्याप्रमाणे BDD मध्ये ट्रान्झिट नाही, घरं दिल्यानंतर मग ती जागा रिकामी करून तिथे नवीन इमारती किंवा बांधकाम सुरू करायचं। बरं, धारावीबद्दल एक, तुम्ही पूर्ण धारावी म्हणून काय आराण टाउनशिप म्हणून काय आहे की नाही? शाळा कुठे होणार आहे, हॉस्पिटल कुठे होणार आहे, उद्यानं कुठे होणार आहेत, कुंभारवाडी कुठे असतील, कोळीवाड्यांचं काय करणार, चांबड्याचं चर्मोद्योग जो आहे, नंतर तुम्ही जे कपड्याचं आहे ते म्हणाल, ते म्हण, तर ह्याचा कुठेच उल्लेख नाही। आराखडा कुठे? अनेक जागा जिकडे माहिती उपलब्ध नाही नेमकी जागा किती आहे, काही ठिकाणी 21 एकर 46 एकर, पण अनेक ठिकाणी माहिती नाही उपलब्ध। ते झोपड आम्ही करू ना रद्द, बघा या पूर्वीचं टेंडर सुद्धा आम्ही रद्द केलं होतं, नवीन टेंडर आमच्या काळात निघालेलं नव्हतं। जर ते आमच्या काळात निघालं असतं तर आम्ही त्याच्यामध्ये ज्या काही अटी तटी शर्ती टाकलेल्या होत्या त्याचप्रमाणे याचा विकास केला असता, या अधिकच्या सोयी सवलती आम्ही देणार नाही। त्याच्यात धारावीकरांचं हित बघून मग आम्ही पाय गरज असेल तर नवीन सुद्धा टेंडर काढू। सर,
सर्वे जेव्हापासून सुरू आहेत तेव्हापासून पात्र आणि अपात्र यामध्ये अपात्रांचे जास्त संख्या होते. हो धारावी बचाव समितीचं देखील हेच म्हणणं आहे विनाकारण अपात्र केलं जात आहे, विशेषतः दुसऱ्या आणि तिसऱ्या मधल्यावरती जे काही झोपडपट्टे त्यांच्याविषयी काय ते नाही. म्हणून माझं काय म्हणणं आहे की तुम्ही धारावीचा विकास म्हणजे नेमका काय याची व्याख्या करा. धारावीचा विकास म्हणजे अदानींचा विकास नाही, तिथे राहणारे जे काय आहेत तिथल्या सगळ्यांना तिथे घरं देऊन मग तुम्ही विकास करा. आणि जर हे त्या विकासकाला झेपत नसेल तर त्यांनी सरळ सांगावं की मला झेपत नाही, मी हे करू शकत नाही, नवीन टेंडर काढा, सगळ्या गोष्टी त्याच्यात टाका. पण त्याच्यासाठी मुंबईची विल्हेवाट लावत आहेत. एक तर सगळ्या TDR मुंबईभर वापरायला अडाणीनं मोकळीक दिले,